आजच्या महागाईच्या काळात पैसा हातात टिकत नसेल तर ती चिंताजनक बाब आहे. यासाठी पैसे ठेवण्याची जागा बदलून पहा असे वास्तुशास्त्र सुचवते. कसे ते सविस्तर जाणून घेऊ. पैसे एका जागी ठेवू नये. हा तोडगा वाचताना तुम्हाला आपली आई आजी आठवली असेल. त्या कधीही एका जागी पैसा ठेवत नाहीत. कधी तांदळाच्या डब्यात तर कधी पिठाच्या डब्याखाली, कधी देवघरात तर कधी माड्यावर. याचे कारण हेच की एकट्या तिजोरीत ठेवलेला पैसा खर्च झाला तरी ऐन वेळेवर लोकांसमोर हात पसरण्यापेक्षा आपणच बचत केलेले पैसे अशा वेळी उपयोगी पडतात. बचतीचा हाच मार्ग बँका देखील अनुसरतात. एकाच बँकेत वेगवेगळ्या ठेवीच्या स्वरूपात ग्राहकाचा पैसा सुरक्षित कसा राहील ह्या दृष्टीने तजवीज करतात. वास्तुशास्त्र देखील हेच सांगते. घरात सुरक्षितता पैसे कुठे ठेवायच्या. वास्तुशास्त्रानुसार पूर्व आणि उत्तर दिशेची या दिशांना देवतांचा वास असतो. अशा स्थितीत तिजोरी पूर्व दिशेला ठेवणे शुभ असते. तुम्हाला हवे असल्यास घरांच्या उत्तर दिशेला तिजोरी ठेवू शकता. असे केल्याने संपत्तीत वाढ होते आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रण राहत. घरातल्या या दिशेला पैसे साठवू नका. वास्तुशास्त्राच्या मते घराच्या दक्षिण दिशेला तिजोरी ठेवू नये, कारण यामुळे धनाची हानी तर होते शिवाय संपत्तीची वाढही थांबते. बराच पैसा आरोग्याच्या समस्यावर खर्च होतो. यासाठी तिजोरी दक्षिण दिशेला ठेवू नये. तसेच या दिशेने जमा केलेला पैसा अनैतिक कामासाठी खर्च होऊ शकतो. पैशांचा ह्या दुरुपयोग टाळण्यासाठी वेळीच सावध व्हा आणि ह्या बिनखर्चिक पर्याय वापरून पैशांची वृद्धी होण्यासाठी कसोशीने प्रयत्न करा. मित्रांनो, तुम्ही नक्की हे तोडगे वापरा आणि तुम्ही बदलाव बघा. ऐकण्यासाठी धन्यवाद.